नाताळची सुट्टी आणि आल्हाददायक हवा यामुळं पर्यटकांची पावलं कोल्हापूरकडे वळू लागली आहेत सलग सुट्ट्यांमुळे कोल्हापूर पुन्हा एकदा हाऊसफुल बनलं असून आंबाबाई मंदिरात दर्शनासाठी रांगा लागू लागल्या आहेत न्यू पॅलेस रंकाळा यासह पन्हाळा आणि ज्योतिबा डोंगरावरही पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे त्यामुळं छोटे मोठे फेरीवाले हॉटेल व्यावसायिक खुश आहेत पण वाहन तळांची आणि स्वच्छतागृहांची वानवा यामुळं पर्यटक नाराज होत आहेत सलग सुट्ट्या आणि कोल्हापूर हाऊसफुल हे समीकरण आता नवं नाही आहे अंबाबाई आणि ज्योतिबाचं मंदिर ऐतिहासिक गडकिल्ले उत्तम खाद्यसंस्कृती मस्त हवा यामुळं कोल्हापूरला पर्यटकांची नेहमीच पहिली पसंती असते नाताळची सुट्टी आणि विकेंड यामुळं आजपासूनच कोल्हापुरात पर्यटकांचा ओघ वाढलाय शहरातील जे काही थोडेफार वाहनतळ आहेत ते वाहनांनी ओसंडून राहत आहेत हॉटेल फेरीवाले कोल्हापुरी चप्पल विक्रेते यांचा व्यवसाय वाढल्यानं खऱ्या अर्थानं त्यांचा सीझन सुरू झालाय श्री अंबाबाई मंदिरात पर्यटकांच्या रांगा लागत असून या भागातील रस्ते गर्दीनं फुलून गेलेत पुढील पंधरा दिवस कोल्हापुरात पर्यटकांची गर्दी असणार आहे शहरातील बहुतांश हॉटेल्सच्या रूम्स पर्यटकांनी भरल्या असून यात्री निवास आणि सर्व्हिस अपार्टमेंटलाही चांगली मागणी आहे मात्र कोल्हापुरातील खराब रस्ते स्वच्छतागृहांचा अभाव वाहन पार्किंगला जागा नसणं अशा समस्या मात्र पर्यटकांना नाराज करतायत